श्री ब्रह्म चैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन. आज दिनांक 5 एप्रिल. आजचा प्रवचनाचा विषय संतांच्या संगतीचा परिणाम. आता प्रवचनाला सुरुवात करूयात. जडीबुटीवाल्याजवळ एक गोळी असते, त्याच्या अंगात विष भिनले आहे अशा माणसाच्या जखमेवर ती गोळी नुसती ठेवतात. ती सर्व विष शोषून घेते, नंतर तिला धुतली की ती पूर्ण पूर्ववतच होते. अगदी त्याचप्रमाणे सत्पुरुषाच्या संगतीत आपले पाप शोषून घेतले जाते आणि पुनः तो सत्पुरुष स्वतः शुद्ध राहतो. सत्संगती मिळेल, पण ती टिकणे फार कठीण काम आहे. साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते तसलीच संगत आपण बघतो. मीच वाईट म्हणून मी वाईट लोकांची संगत धरतो. विषयात दोष नाहीत म्हणजे नुसते विषय बाधक होत नाहीत, विषयी लोकांची संगत मात्र फार बाधक असते. संगतीने आपल्यावर बरा वाईट परिणाम होतो. विषय मागूनही जो ते देत नाही त्यांच्यापासून परावृत्त करतो तोच संत होय. विषयतृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे हा सत्संगतीचा परिणाम. ज्याची संगत केली असताना भगवत प्रेम प्रकट होते तो संत जाणावा. अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. विषयाची गोडी फार, पण तो सुटावा असे वाटू लागले म्हणजे भजन पूजन करणाऱ्यांची संगत धरावी. वाईट विचार मनात आले की नामाची जोड ठेवावी. आपला सर्वाठाई भगवत भाव वाढू लागला म्हणजे संतांची प्रचिती येते. भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांचा खरा आनंद मिळतो. म्हणून संत नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात. ते जे गातील तो गीतातला रागच समजावा. तुकाराम बुवा नुसते विठ्ठल विठ्ठलच म्हणत, पण त्यांची गोडी आपल्या गाण्यांमध्ये देखील नाही. खरोखरच संतांना आपल्याविषयी इतकी कळकळ असते, आपल्याला ती कळतच नाही. संत आपल्या हिताचे सांगतात, पण आपले मन विषयात वावरत असल्याने त्यांचे बोलणे आपल्या मनात पूर्णपणे ठसतच नाही. औषध कडू असले तरी रोग झाल्यावर आपण ते घेतोच ना. मग प्रपंचातल्या व्याधींनी त्रस्त होऊनही आपण संतांच्या हितकारक बोलण्याकडे का दुर्लक्ष करावे. ज्याला भगवंताचे अधिष्ठान आहे त्याचे कडक बोलणेसुद्धा कुणाला लागणार नाही. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे, कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही. आई पण जसे सगळीकडे सारखेच, त्याचप्रमाणे सर्व संत एकच भाषा बोलतात. संतांनी मिळवलेले पद मिळवण्याचे साधन आपणही करतोच ना, पण त्यांचे करणे निसंशय असते. तर उलट आपण नेहमी शंकाच व्यक्त करीत असतो. डोळ्यात खुपणारा खडा काढण्यासाठी त्यात लोणी घालतात, त्याने न खुपता खडा बाहेर पडतो आणि डोळा थंड होतो. अगदी त्याचप्रमाणे संतांची वाणी गोड मऊ हितकारक असते, तसे आपण बोलावे. आजचा प्रवचन इथेच पूर्ण झाला. अशा पद्धतीने संतांच्या संगतीचा परिणाम आपल्यावर कसा घडतो हे आजच्या प्रवचनामध्ये महाराजांनी वर्णन केले होते. आजचे प्रवचन येथेच पूर्ण झाले. आजचा विचार, आपली भूमिका थोडी तयार असल्यास सत्संगतीचा परिणाम होण्यास वेळ लागत नाही. श्रीराम समर्थ.